जगामध्ये भारतीय तंत्र जावे यासाठी भारत फोर्स नेहमीच पुढे राहिला असून यामध्ये संबंध भारतीयांचा पाठिंबा असल्याने ही साता समुद्रापार झेप घेता आली अशा भावना प्रसिद्ध उद्योगपती भारत फोर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याण यांनी व्यक्त केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 99व्या जयंतीनिमित्त टिळक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार उद्योगपती बाबा कल्याण यांना देण्यात आलाय. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय. यावेळी महापौर मुक्ता टिळक, रोहित टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते. कल्याणी ग्रुपने नेहमीच देशहित पाहिलं असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून सध्या संरक्षण क्षेत्रात काम सुरू केलं आहे. त्यानुसार या देशातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, त्यामुळे परदेशातून काही गोष्टी निर्यात करण्यापेक्षा आपल्याच देशात आपले तंत्र वापरणं सोपं होणार आहे. तसेच देशाची आर्थिक स्थिती सुधारेल असं मत बाबा कल्याणी यांनी व्यक्त केलं आहे. किती महत्त्वाचं आहे. 1884 मध्ये इसवीच्या अंकात 30 मे 1884 इसवीच्या अंकात प्रिन्सिपल एम एम कुंटे, हेडमास्टर ऑफ पुणे हायस्कूल, यांचा एक लेख आहे. हा मला आपल्या आर्काइवमधूनच मिळाला. आणि कसा मिळाला ते सांगतो. काही वर्षापूर्वी माझ्याकडं एक अमेरिकन प्रोफेसर आले, त्यांचं नाव होतं रॉस बॅसेल. ते त्यावेळेला MIT मध्ये प्रोफेसर होते, पण आता नॉर्थ कॅरोलायना युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. त्यांना MIT ने सांगितलं की तुम्ही रिसर्च करा की इंडियामध्ये, भारत देशात टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी प्रोसेसेस कसे काय चालतात. कारण MIT ने जेव्हा त्यांचा एक छोटा स्टडी केला, त्या स्टडीमध्ये असं त्यांना आढळून आलं की टुडे इंडियन्स आर अमॉंग्स द वर्ल्ड लीडर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. In this international history spanning nearly 150 years, कराडसारख्या भागातून येऊन मराठी माणसाने आज जगभरात भारताचं नाव कमावलंय ही अभिमानाची गोष्ट असून त्याचा मला आनंद होतोय अशा भावना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या.